सिटी न्यूज वसा जनसेवेचा। नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या काळातील संपूर्ण कामकाजाची नोकरभरती कर्ज प्रकरणी खोटी बिले, त्यांची संपूर्ण चौकशी करून संबंधित पदाधिकारी यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी, त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी करावी। सध्या बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे आणि संचालक मंडळ अंतर्गत कलहामुळे मोठ्या प्रमाणावर बँकेतून विथड्रॉल झाले आहेत। बँकेचे नुकसान झालेले आहे याची सर्व जबाबदारी संचालक मंडळाची आहे। यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बँकेचा कायमचा सभासद किशोर आत्माराम इंगळे यांनी दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी तक्रार दिली होती। त्या तक्रारीत त्यांनी उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणासमोर दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजीपासून उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता। किशोर आत्माराम इंगळे हे उपोषणास बसताच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी आपले तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग 2 बुलढाणा यांची नियुक्ती केली असून चौकशी अंतिम प्राप्त अहवाल सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा वर्ग 2 फिरते पथक यांना आदेश दिले। फिरते पथक यांना चौकशी करण्यासाठी त्यांना वेळ मिळावा त्याकरिता वेळेच्या आत यांनी चौकशी न केल्यास उपोषण दिनांक 13 मार्च 2023 पासून सुरू करण्यात येईल असे आमरण उपोषणकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे। सिटी न्यूज बुलढाणा।